नमस्कार मैत्रिणींनो, तर तुमचे स्वागत आहे स्वाद आणि बरच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, आज आपण अगदी झटपट बनणारी गवारीच्या शेंगांची आणि बटाट्याची भाजी बघणार आहोत। तर मी अशा प्रकारे गवारीच्या शेंगांचे तुकडे करून घेतले आहे आणि त्याचबरोबर लहान आकाराचे दोन बटाटे घेतले आहेत। आता ह्या शेंगा 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता शेंगा व्यवस्थित अशा धुवून झालेल्या आहेत। आता ह्या शेंगा मी कुकरमध्ये टाकून घेत आहे। तर अगदी झटपट आपल्याला ही भाजी बनवायची आहे, त्यामुळे मी इथे कुकरचा वापर करत आहे। तर तुम्ही या डायरेक्ट कढईमध्ये टाकल्या तरीही चालणार आहेत। नंतर मी त्यातच दोघंही बटाटे टाकून घेत आहे आणि नंतर त्यात अर्धा ग्लास पाणी टाकून घेत आहे। अशा प्रकारे हे सर्व कुकरमध्ये टाकून झालं की कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि याची शिट्टी काढून घ्यायची आहे। तर एकच शिट्टी या ठिकाणी आपल्याला काढायची आहे। शेंगा आणि बटाटे अगदी झटपट शिजणार आहेत। नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्या, काही लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून याचं वाटण मी बनवून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे वाटण तयार झालेलं आहे। त्याचप्रमाणे कुकरची शिट्टीही झालेली आहे। तर अशा प्रकारे अगदी एकच शिट्टी कुकरची करायची आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कुकरही थंड झालेला आहे, कुकरमधली सर्व बाब गेलेली आहे। आता मी कुकरचं झाकण काढून घेत आहे। तर अशा प्रकारे गवारीच्या शेंगा व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत, त्याचप्रमाणे बटाटेही शिजलेले आहेत। आता ह्या बटाट्याच्या मी फोडी करून घेत आहे आणि शेंगाही कुकरमधून बाहेर काढून घेत आहे। तर अशा प्रकारे मी अगदी छोट्या छोट्या बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि शेंगाही मी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत। आता आपण फोडणीची तयारी करूया। तर फोडणीसाठी मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेत आहे। तेल व्यवस्थित असं गरम झालं की त्यात मी 1/2 चमचा जिरं टाकून घेत आहे। तुम्ही बघू शकता जिरं व्यवस्थित असं फुललेलं आहे। तर अशा प्रकारे जिरं व्यवस्थित असं फुललं की त्यात आपण जे वाटण बनवलं होतं ते टाकून घेऊया आणि तेलात ते 2 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे वाटण तेलात थोडंसं परतून झालं की त्यात आपण 1 चिमूटभर हिंग टाकून घेणार आहोत। अगदी थोडासा हिंग आपल्याला टाकायचा आहे। तुम्ही हा हिंग डायरेक्ट तेलात टाकला तरीही चालणार आहे, पण तिथे करपण्याची शक्यता असते म्हणून मी हे वाटण्यात टाकून घेत आहे आणि पुन्हा एकदा 1 मिनिट याला परतून घेत आहे। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात मस्त असं हे वाटण परतून झालेलं आहे। तर अशा प्रकारे हे वाटण परतून झालं की त्यात मी 1/2 चमचा हळद टाकून घेत आहे आणि 1/2 चमचा गरम मसाला टाकून घेत आहे। गरम मसाला टाकणं अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर टाकायचा, नाही टाकला तरीही चालणार आहे आणि तोही अशा प्रकारे तेलात परतून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हे सर्व परतून झालं की त्यात गवारीचे शेंगा आणि बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता ह्या स्टेजलाच ही भाजी अतिशय सुंदर दिसत आहे। अगदी कुठलाही मसाला न वापरता अगदी हिरवी मिरची आणि लसूण वापरून आपण ही भाजी झटपट बनवलेली आहे। तर तुम्हाला जर ही भाजी टिफिनला द्यायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे सुकी भाजी बनवू शकता, किंवा मग तुम्हाला रस्सेदार बनवायची असेल तर ह्या स्टेजला तुम्ही त्यात पाणीही ऍड करू शकता। नंतर मी त्यात मीठ टाकून एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यात मी 1/2 ग्लास पाणी टाकून घेत आहे। अगदी थोडीशी रस्सेदार आपल्याला ही भाजी बनवायची आहे। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अगदी 1/2 ग्लास पाणी मी यात टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। नंतर ह्या भाजीला थोडीशी उकळी आली की त्यात मी भाजलेल्या शेंगदाण्याचा 2 चमचे कूट टाकून घेत आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे। आणि कूट टाकल्यानंतर पुन्हा 1 ते 3 मिनिट आपल्याला ही भाजी उकळवून घ्यायची आहे। तुम्ही शेंगदाण्याचा कूट ह्या स्टेजला टाकण्याच्या ऐवजी वाटणामध्ये शेंगदाणे वाटून घेतले तरीही चालणार आहे। तर अशा प्रकारे 2 ते 3 मिनिट पुन्हा एकदा याची उकळी काढून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर ही भाजी दिसत आहे। त्याचप्रमाणे रस्स्यालाही छान असा दाटसरपणा आलेला आहे। अगदी चविष्ट आणि खमंग अशी ही भाजी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकता किंवा मग पोळी किंवा भाकरीसोबतही खाऊ शकतात। अतिशय गावरान पद्धतीची छान अशी चविष्ट भाजी तयार झालेली आहे। चला तर मग, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत रेसिपी बघत रहा, बनवत रहा आणि खात रहा।